नमस्कार मित्रांनो मित्रांनो असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होतं, खूप मोठ्या प्रमाणात संक्रमण होतं। अशा पदार्थाचं आपण सेवन कधीही करू नये। मात्र असे देखील काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने आपल्याला ताकद मिळते। जर आपण अशा पदार्थांचं वारंवार सेवन केलं तर आपली लैंगिक शक्ती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत असते। अनेक लोक वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे चांगल्या पदार्थांचं सेवन करत नाहीत, त्यामुळे त्यांना संभोग करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अशा लोकांनी आपला आहार योग्य तो ठेवून आपली संभोग करण्याची जी पॉवर आहे ती वाढवली पाहिजे, जेणेकरून आपल्या पत्नीला आपण खुश ठेवू। तारुण्यात अनेक लोक नको त्या चुका करून बसतात, त्यामुळे त्यांना विवाह झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। काही तरुणांना लैंगिक समस्येचा एवढा मोठा सामना करावा लागतो आणि डॉक्टरांना दाखवून देखील त्याचा काही फायदा होत नाही। पण आपण काही घरगुती उपायानुसार याच्यावरती मात करू शकता। काही घरगुती उपाय करून आपण आपली लैंगिक शक्ती वाढवू शकता, आपल्या पत्नीला खुश करू शकता। तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याअगोदर हा उपाय एकदा नक्की करून बघा। तुम्ही चिंच तर खाल्ली असेलच, चिंचेमध्ये जे चिंचोके असतात ते खूप उपयोगी असतात। आपण चिंच खाल्ल्यानंतर हे चिंचोके फेकून देतो, या चिंचोक्याचे खूप साऱ्या प्रमाणात उपयोग असतात। त्याचा वापर आपण आपली लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी देखील करू शकतो। अनेक तरुणांना सेक्स समस्या असतात, त्यांची लैंगिक शक्ती खूप कमी असते। अशा तरुणांनी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी हा घरगुती उपाय करून पाहावा। चिंचोके घेऊन त्याची पावडर तयार करावी आणि रात्री झोपण्यापूर्वी पावडर आणि मध हे एकत्र करून ते मिश्रण ग्रहण करावं। त्यानंतर तुमची लैंगिक शक्ती ही दुपटीने वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल। तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप खुश करू शकाल। या पावडरचा स्त्रियांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो। स्त्रियांमध्ये देखील जर लैंगिक इच्छेची कमी असेल तर त्यांना देखील या पावडरचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। या लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, वेगवेगळे काळे डाग आहेत, त्या लोकांनी जर ह्या चिंचोक्याच्या पावडरचं सेवन केलं तर त्यांचे पिंपल्स आणि हे डाग नक्कीच कमी होतात। यासोबत जर तुमच्या शरीरावर चरबी वाढली असेल आणि जर तुम्ही चिंचोक्याचं नियमित सेवन करत असाल तर तुमची चरबी काही प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होईल। असे हे चिंचोक्याचे खूप सारे उपयोग आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा हे पावडरचं सेवन नक्की करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।